महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकरी हिताच्या अनेक घोषणा करण्यात आल्या, त्यामध्ये 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ, परंतु पावसाळा तोंडाशी आल्यावर सुद्धा शेतकऱ्यांचे कर्ज अजून सुद्धा माफ झाले नाही। तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर खत व बियाणे उपलब्ध केल्या जातील अशी सुद्धा घोषणा करण्यात आली होती, परंतु सरकारच्या घोषणा प्रत्यक्षात शेतकरी हिताच्या नसून फक्त कागदोपत्रीच आहेत हे काल जळगाव येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर सिद्ध होत आहे। शेतकऱ्यांसाठी खरीपाचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला, तरी शेतकऱ्यांजवळ मशागत करायला खत बी बियाणे आणायला पैसा नाही। रब्बी हंगामातील कांदा गहू हरभरा याला सध्या भाव नाही, त्यामुळे शेतकरी अतिशय हवालदिल झाला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अतिशय अडचणीत सापडलेला आहे। महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बँकांनी अद्याप पीक कर्जाचे कसलेही नियोजन केलेले नाही। आघाडी सरकारने बँकच्या व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज द्यावे, सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज देऊन सहकार्य करून दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने दिनांक 4 मे रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। सोशल डिस्टन्सची मर्यादा असल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जमा झाले, परंतु मर्यादेचे भान ठेवून निवेदन एकानेच सादर केले। नवीन पीक कर्जासाठी स्टॅम्प पेपरचा सुद्धा तुटवडा असून यातून मार्ग काढणे आवश्यक आहे। लॉकडाऊनचा कार्यकाळ दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे शेतकऱ्यांसाठी लागणारे खत बी बियाणे त्यांच्या बांधावर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून नियोजन केल्यास ते सुद्धा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल असेही या निवेदनात म्हटले आहे। शासनाच्या वतीने सुरू असलेली तूर हरभरा खरेदी ही फारच संत गतीने सुरू असून ही गतिमान करावी व तूर हरभराची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ अदा करून दिलासा द्यावा। तसेच बाहेर गावावरून वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेली मंडळी सध्या आपापल्या गावी परत येत आहे। बाहेरून आलेल्या व येणाऱ्या सर्व लोकांची योग्य प्रकारे तपासणी करून त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यासाठीचे नियोजन करून संबंधित यंत्रणेला महसूल विभागामार्फत सूचना कराव्यात अशीही निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे। उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात तालुका काँग्रेस अध्यक्ष अविनाश उमरकर, काँग्रेस पक्षनेत्या डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील अवचार, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सौ ज्योती ढोकणे, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष तथा नगर परिषद गटनेचे अर्जुन घोलप, जिल्हा काँग्रेस चिटणीस युनुस, अजय ताठे, रामकृष्ण अवचार आदी पदाधिकाऱ्यांच्या सह होत्या। शेतकरी हिताचे प्रश्न व इतर समस्या शासन दरबारी मांडण्याचे काम विरोधी पक्षाचे असताना आघाडी सरकारमधील काँग्रेस या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शेतकरी त्यासंबंधी निवेदन दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे।